विद्यार्थ्यांना शिक्षणाबाबत असलेल्या समस्या सोडविण्यासाठी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे प्रतिपादन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी आदई येथे वया वाटपाच्या कार्यक्रमावेळी केले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळामार्फत विविध शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबवून गरीब गरजू विद्यार्थ्यांना नेहमीच मदतीचा हात देण्यात येत असतो. त्या अंतर्गत आदई गाव येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत वया वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना वयांचे वाटप केले. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने शैक्षणिक वर्ष सुरू होताच दरवर्षी शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार यंदाच्या वर्षीही मंडळाच्या वतीने शैक्षणिक उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली असून आदई गावातच वया वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वयांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सरपंच महादू शेळके, जनार्दन पाटील, मंगेश भोपी, अनंता पाटील, जगदीश भगवान शेळके, पद्माकर शेळके, ग्रामपंचायत सदस्य श्रीचंद भंडारी, माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश काकडे, निलेश पाटील, कैलास पाटील, राहुल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, तेजस म्हात्रे, प्रदीप कांबळे यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. शाळेमध्ये वया असू द्या किंवा यांना कसलं जे अडचण आहे शाळेला ही अडचण सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं आपण सतत आमचे ठाकूर साहेब विकास मंडळ आपण प्रयत्न करत आहोत. आणि असे मोठे झाल्यानंतर आपण त्याच्यामधून कोणाला वैमानिक व्हायचं आहे, कोणाला डॉक्टर, कोणाला परदेशामध्ये जायचं आहे, अशा कित्येक लोकांना कित्येक लाखोची मदत रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे केलेली आहे. आणि असे कित्येक विद्यार्थी आपल्या आपण धोरण तालुक्यामधून या ठिकाणी घडलेले आहेत. आणि हे सर्व काम माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. म्हणून माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण चांगला अभ्यास करा, चांगले मोठे व्हा, आणि जर आपल्याला काय अडचण आली तर या मंडळाच्या मार्फत आपल्याला नक्कीच मदत मिळेल. आपण पुढं पुढल्या शिक्षणासाठी जर जायचं असेल तर त्याचा नक्कीच विचार या ठिकाणी होणार आहे. गावामध्ये अनेक मोठे लोक आहेत, चांगले पैसेवाले पण आहेत. गाववाल्यांनी पण थोडा या ठिकाणी लक्ष देणं मला वाटतं गरजेचं आहे. का तर या मुलांना काय लागतं, कंपास पेटे असेल, एखाद्याला गणवेश नसेल, 10-12 मुलं गणवेश असतील असं मला वाटतं. परंतु गाव श्रीमंत गाव आहे आणि गावातून जर या मोठ्या लोकांनी मदत केली, माझं लक्ष तिकडं आहे, तर मदत केली तर मला वाटते खरंतर तुम्हाला पण समाधान वाटेल. आणि देणाऱ्याने देत जावे आणि घेता एक दिवस त्याचे हात घेऊ, त्या हाताचा गुण आपण जर सर्वांनी घेतला तर म्हणजे आपली शाळा, आपल्या शाळेतली मुलं नक्कीच चांगली हुशार होतील, आपलं नाव या ठिकाणी काढतील, गावाचं नाव या ठिकाणी काढतील. आपल्याला माहितीच आहे की या पनवेल तालुक्यातल्या रामशेठ ठाकूर साहेब हे खरे दानशूर व्यक्ती हे प्रसिद्ध आहेत. कारण का तर ते त्यांना खऱ्या अर्थाने आपण लोकनेते का म्हणतो, तर लोकांशी त्यांची नाव जोडलेली आहे. लोकांसाठी लोक विमुख कार्य ते करत असतात. त्यांच्या रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यामार्फत दरवर्षी वया वाटपाचा कार्यक्रम होत असतो. मोठ्या अख्ख्या पनवेल तालुक्यातून, पनवेल तालुका, उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात वया वाटपाचा कार्यक्रम हा आयोजित करण्यात येतो. त्याचाच भाग आज आपण इथे आदई इथे वया वाटपाचा कार्यक्रम करत आहोत. आणि त्यांचं एकच ध्येय आहे की आपल्या खेड्यापाड्यातली गावागावातली मुलं ही शिकली पाहिजे. आणि कारण ते सुद्धा एक शिक्षक होते, त्यांनी सुद्धा शिक्षण घेऊन काम करून आज ते मोठ्या या अवजार मोठ्या उद्योगपती झालेले आहेत, मोठा पैसा कमवलेला आहे. परंतु एवढा कमवत असताना समाजाला आपलं काहीतरी देणं असतं या जाणीवेतून
त्यांनी आपल्याच याच्यातून ते दरवर्षी असे मोठ्या प्रमाणे उपक्रम करतात. आपल्याला माहितीच आहे की सध्याचा आपला कोरोना काल येऊन गेला. कोरोना काळामध्ये सर्व लोक घरी बसलेली होती, कोणी बाहेर निघत नव्हतं. त्या काळामध्ये रामशेठ ठाकूर साहेब यांनी विचार केला की आज आपल्या जरी आपल्या जी लोकं आहेत त्यांच्याकडे आज अन्न नाही, काही वाड्यामध्ये त्यांना काय भेटते नाही भेटते याची जाणीव घेऊन आमदार प्रशांत ठाकूर साहेब माननीय अरुणशेठ भगत साहेब यांच्या मार्फत त्यांनी कोरोना काळामध्ये हजारो कुटुंबांना मोफत धान्य वाटप, एकदा नाही तर 2-3 वेळा त्यांनी मोफत धान्याचं वाटप केलं. ही जाणवतं हे कोणाच्यात नाही. आज कितीतरी श्रीमंत लोक आहेत या परळ तालुक्यात आहेत, जिल्ह्यात आहेत, परंतु खऱ्या अर्थाने जर तालुकं जे आहे ते रामशेठ ठाकूर साहेबांच्यात आहे. आणि शिक्षणाच्या बाबतीत आपण बघितलं तर त्यांच्या आज रामशेठ ठाकूर साहेब यांचे आपल्या परळ तालुक्यात शाळा कॉलेजेस या कितीतरी शाळा कॉलेजेस आपल्या परळ तालुक्यामध्ये आहेत. परंतु आज आम्ही काही महिन्यापूर्वी पालघर जिल्हा आहे, पालघर जिल्ह्यामध्ये मोखाडा म्हणून एक आदिवासी भाग आहे. त्या आदिवासी भागामध्ये म्हणजे खूप दुर्गम भाग आहे, तिथे छोट्या छोट्या गोष्टींसाठी खूप लांब जावं लागतं. पण अशा आदिवासी भागामध्ये रयत शिक्षणच्या मार्फत रामशेठ ठाकूर साहेबांनी एक प्रशस्त अशी मोठी इमारत, कॉलेज, शाळा, तिथे कॉलेजची इमारत तिथे आज उभी केलेली आहे. 5-7 कोटी रुपये रामशेठ ठाकूर साहेब यांच्या मार्फत त्या इमारतीसाठी दिले आणि त्यांच्या नावाने आज तिथे शाळा ती उभी आहे. त्यांचं उद्घाटन हे मागच्याच 2 होण्यापूर्वी माननीय शरद पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण त्यांचं बघितलं तर शिक्षणाच्या प्रती त्यांना खूप आवड आहे. का आपल्या तलाकडील छोटी मुलं असतील, जी गावाखेड्यातली मुलं ही शिकली पाहिजेत आणि त्यासाठी त्यांनी आज तिथे आपल्याला वया देऊन तुम्ही शिका, मोठे व्हा हेच त्यांचं म्हणणं आहे.